बुलेटिनची सुरुवात करू एका महत्त्वाच्या बातमीने. पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे. जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होणार असल्याचं वृत्त आहे. पण जीएसटीमध्ये पेट्रोल डिझेल आणण्याचा महाराष्ट्राचा विरोध असल्याचं सूतोवाच अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. बघूयात. पेट्रोल डिझेलही जीएसटीच्या कक्षेत, महाराष्ट्र विरोध करण्याची शक्यता, अजित पवारांचं सूतोवाच. शुक्रवारी होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. या बैठकीत पेट्रोल डिझेल आणि वीज बिल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर इंधनाचे दर कमी होतील, पण त्याला अनेक राज्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रही याला विरोध करेल असे संकेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. केंद्रांनी केंद्राचं काम करावं, केंद्रांनी केंद्राचे जे टॅक्स लावायचं काम आहे ते त्यांनी करावं, पण राज्याला पण जो अधिकार दिला गेलेला आहे त्या अधिकारावर कोणत्याही प्रकारे गदा आणता कामा नये. आणि सर्वात जास्त टॅक्स आपल्याला जीएसटीमधनं मिळतो, त्यामुळं आमचं मत आहे की जे काही ठरलंय त्याच पद्धतीनं पुढं त्या ठिकाणी चालू ठेवावं. पेट्रोल डिझेलच्या बद्दल का त्यांनी काही भूमिका जर घेतली वेगळी तर तिथं मात्र काही गोष्टी आपापली मतं मांडत असताना घडू शकतात. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आल्यास पेट्रोलची किंमत 75 रुपये तर डिझेलची किंमत 68 रुपये प्रति लिटरपर्यंत स्वस्त होऊ शकते असं अर्थतज्ञांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलंय. पण जीएसटी परतावा देताना आताच केंद्राकडून विलंब होतोय, त्यात पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये गेल्यास परतावा कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र या प्रस्तावाला विरोध करण्याची शक्यता आहे. रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई.